माता की जय। भारत माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजेश्वर छत्रपती भारताच्या घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे बिरसा मुंडा लक्ष्य ठाकूर राय ठाकूर महाराष्ट्राचं आणि देशाचं जाणते नेतृत्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आज नगरपंचायतच्या प्रचार निमित्तानं आपल्या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री आदरणीय संजीव मुसरीफ साहेब जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी फाळके कार्याध्यक्ष संदीपजी वरपे आदरणीय डॉक्टर साहेब आदरणीय शिवसेना तालुका प्रमुख मच्छिंद्रजी धुमाळ लहानपी गुरुजी सगळेच आदरणीय आमचे मित्र बाळासाहेब जगताप त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व सन्माननीय उपस्थिती सर्व आपण सर्वांनी दिलेले 13 उमेदवार उपस्थित मायबाप जनता आणि सर्व मिळते नगरपंचायतची निवडणुकीची धुमाळी झाली धुमाळीमध्ये 13 वार्ड मधून आपल्या सर्व उमेदवारांना प्रचंड प्रतिसाद याची जाणीव विरोधकांना झाल्यानंतर त्यांनी एक नारळाची सभा त्या सभेचं वैशिष्ट्य काय तर विकासावर हे काही बोललेच जर तुम्ही 40 वर्षामध्ये ह्या अकोले शहराचा विकास केलाय निवडणूक ही नगरपंचायतची आहे मग तुम्हाला शहरावरती बोलावं लागेल तुम्ही बोलले कोणावरती तुम्ही बोलले आमदार किरण झाले हल्याय बोलला डोल्याय बोलला जुने जे नेते ते पण बोल माझे आमदारही बोल पण मला म्हणजे वाटत होतं की जर हे विकासावर बोलले असते तर बरंच झालं असतं त्या शहरासाठी काय दिलं हे जर बोललं असेल तर बरं झालं असत पण तसं काही झालं नाही कारण यांनी मागच्या नगरपंचायतच्या 5 वर्षाच्या काळामध्ये त्या नगरपंचायतचा निधी दिला जो आला तो 15 वित्त आयोग 14 वित्त आयोग आला नगर विकासचा निधी आला मग सांगायचं काय तर लोकांचं लक्ष बाजूला वळवण्याचा यांनी प्रयत्न केला ज्याच जे काय आता याला हंगामा करायचा हंगामा बचावा हमारा मकसद नाही हम तो काम के लिए तयार वादावादी आणि काय होत विचारांची लढाई विचारानं लढावी विकासाची लढाई विकासानं लढावी हे सगळं ज्याच्याकडे भांडवल नसतं तो शिवीवरती येतो मारामारीवरती येतो मस्तीवर येतो याचं सगळं हसूक चाललं भारत माता की जय भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जय शरदचंद्रजी पवार साहेब तू मागे पडो शरदचंद्रजी पवार साहेब तू मागे पडो
takdir edilmesi. Doğru hazırlı kırıslayı birbirine takdir takdir edilir ya da maziyalar. Hatta evi takdirler ya da maziyalar. Hazır. 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 Vikasaçı bahşa evleri koyuyor. Yani kaç yıldır? Bahar kaçı mı oldu? Bir parak bir daha tümala sanki cilani yüce mali mahtı oldu. Ya tanık ya? Reşkin sağ başta cihaz kaldı. Çatı sakal çavkaşı kara. Hani zokun idrişi asır çatı var karvayı kara. Ya zengiler bir sokta beto. Ya kiran lander terisni ta yek cerita nu sorla sila rajinama de to rajinama de sanga jaba da lachanga mi maja property cha 1 rupaya cha hisab de to tumhi himmat hai ka property cha hisab de aapla paisa to nako papa to paisa kudu ara kay parastiti hai तो डोले हलेस सांगायचं माग पहिल्या बायकीच्या नावाचं मांगला दुसऱ्या बायकीच्या नावाचं मांगला तिथे सांगायचं मी काय सांगतोय का हे त्यांनी त्यांचे वाक्य भाषण आता हल्याबद्दल थोडस बोलू काय झालं 2017 ला जिल्हा परिषद सदस्य झाले अशोकरावजी भांगरे मी स्वतः हल्या आणि जॅकेटवाला पाकिटवाला ठरलो एक मुंबई मधला हरिहरेश्वरला जायचं भांगरे साहेब म्हणजे माझं श्राद्धस्थान म्हटलं जायचं आपल्याला निघालो आम्ही सगळे प्रवास सुरू झाला भाऊसाहेब पण प्रवासामध्ये जाताना हल्या गडी थोडा रंगाचा नीट ऐकतात का आणि रंगात आल्यानंतर हा गडी आया बहिणीची छेडछाड करायला लागला ज्या आपल्या मुलीच्या वयाच्या मुली आहे त्यांची छेडछाड करायला लागला हा गडी त्याला मी म्हणतो टाळे वाजवू नका त्याला म्हणतो दुसऱ्यांच्या आया बहिणींचा सन्मान करा तर लोक आपल्या आया बहिणींचा सन्मान करतील आणि आयुष्यात कधीच त्या नावाला जपलं नाही कसं काय बापाला नाव ठेवलं काय माहिती अशी सगळी परिस्थिती ज्या वेळेला मी गाडीतून उतरलो ना त्याला सांगितलं जिंदगी तुमच्या गाडीत बसू नाही माय बापा तुम्हाला आज मी एक प्रश्न करतो हे घरात आले ना यांच्या नजरा पाहिजे घरामध्ये घेऊ नका दरवाजा बंद करायला आतापर्यंत यांना यांची जागा कुणी दाखवली नाही काय झालंय भाषण करत आहे काही येडे वगैरे होणार आणि लोक टाळ्या वाजवणार आता भाड्याची माणसं ती टाळ्या वाजवून त्यांना हे कळून चुकलं जेव्हा आता लोक चिंती चिंती तू तू करायला लागले आता म्हणजे आमच्या तोंडाला पट्टा लावला पाहिजे आज तुमच्या गळ्यात पट्टा आहे पोटाला पट्टा आहे ही लोक जितके आमच्यावर उभरणार तितकी तुमची जागा दाखवून दे 2019 ला नागवली ना लागला लहानप्याला निवडून दिलं ना भांड्याला ही जनता आहे म्हणून बोलताना संयम ठेवा सुरुवात तुम्ही केली सुरुवात तुम्ही केली हा युद्धाचा नियम आहे जर सुरुवात तुम्ही केली तर त्याचा अंत आम्ही करणार काय म्हटलं हा पट्ट्या गळ्यात भगवा आहे ना भगव भगव्या सह फिरतोय हे भगव पेरवायलाय ना जातीवंत हिरे लागतात हिंदुजाई नाव हा भगवा शिवरायांचा आहे हा भगवा पांडुरंगाचा आहे हा भगवा आमच्या गौतम बुद्धाचा आहे त्यामुळं तो आम्ही स्वाभिमानानं घेऊन फिरवतो
अरे लोकांना काही अडचण नाही तर तुम्हाला काय अडचण आहे? यांनी मांडायचा प्रयत्न केला फकीरांना आमच्या जातीवादी वाटलं की कधी जातीवादी नाही. आपण रॅल्यांमध्ये फिरतो, एकमेकांमध्ये वावरतो, म्हणजे आटापिटा कशासाठी? काय सांगितलं यांनी? यांच्या बगर बच्च्यांनी एक पत्र तयार केलं. त्या पत्रावरती यांनी काय केलंय की खाली किरण लांबीचं नाव काढलं, व्हायरल करताय. काय करतात जे किराणा आदिवासींकडे घ्यावा, अंक अंक आदिवासींकडे घ्यावा. कोणी आज किरण म्हणतो म्हणतो, अरे मी तर मारवाड्याकडे किरण म्हणतो, माझा किलर शिंप्याचा आहे. असं जर किरण लांबे करत नाही तर हे कुभांड कशासाठी राहताय? हो त्यांनी काय केलं 2019 ला? होय होतो, शिवशक्ती संगमाला मी होतो, हातच्यातीत होतो आणि काळ्या कुर्तीत होतो. मी जे केलं ते कधी नाकारित नाही, परंतु ते फोटो त्यावेळेला व्हायरल करायला सुरुवात केली. आणि मायबाप जनता लेकरू समजती आहे ना, आणि ही जनता जोपर्यंत माझ्या बरोबर आहे ना तोपर्यंत मला घाबरायचं काही कारण नाही. 210 कोटी रुपये दिले या तालुक्याला. कोरोनाचा काळ आहे आणि हे माजी मंत्री म्हणतात हा रहा नुसता कोटीची भाषा बोलतो. अरे कोटीची भाषा बोलतो म्हणजे आले पैसे म्हणून बोलतोय ना, पेपरवाल्याने सांगितलं, मी नाही सांगितलं. या शहरासाठी 14 कोटी रुपये दिले. कोरोनाचं सेंटर आदरणीय पालकमंत्र्यांनी इथं दिलं, 100 बेडचं हॉस्पिटल दिलं. आदरणीय पालकमंत्री एवढं ठाणे नाही तर मागच्या दौऱ्यात आले, हुतात्मा स्मारकासाठी 50 लक्ष रुपये. साहेब आजी माहिती सैनिकांकडनं तुमचं मनपूर्वक आभार. माझ्या ह्या शहराच्या विकासासाठी मी मागच्या वेळेला म्हटलो होतो, मी सामान्य आमदार, त्या जनतेने मला नवसाला निवडून दिले. त्या शहराच्या विकासासाठी जवळजवळ 150 कोटी रुपये लागणार ना, काय एवढे देऊ पण 3 वर्षाची 50-60 कोटी रुपये. उपजिल्हा रुग्णालय साहेब पहिल्या फेरीत गेल्यानंतर मला कळालं, उद्धव साहेबांनी प्रस्तावावर सही करताना म्हणे हे आराखड्यामध्ये नाही, आराखडा तयार करून आला. हे तर मी आम्ही उपजिल्हा रुग्णालय करायला निघालो किती 10 वर्षापासून. किती फसवणार लोकांना, किती भावनांची केंद्र लोकांच्या, कधीतरी खरं बोला. रस्त्यांची अवस्था काय होती मगाशी काहीतरी ते हल्या म्हणतो का म्हणे हा रस्ता आम्ही नितीन गडकरींकडनं मंजूर करून काय संबंध तुझा? जेव्हा आम्ही भाजपमध्ये होतो तेव्हा अशोक भांगरे, मी, सीताराम भांगरे, जालिंदर वाचवले, त्यांनी सांगितलं तर हा रस्ता आम्हीच आणला त्यावेळेला नितीन गडकरी. हा काही सांगता येतो त्याच्या वारानुसार होतो, आमदारांनी मार्गदर्शन केलं. अरे जिथं तसं दिसतं तसं बोलायचं गड्यावर असं म्हणून चालतंय का? हा म्हणून पालकमंत्र्यांचं मनोगत ऐकायचंय आपल्या. विश्वास ठेवा, राजा हरिचंद्राच्या नगरीतला मी माणूस, माझ्या वडिलाला साक्षी ठेवून सांगतो, आमच्या आजोबा शिवराम लहानटे 1962 जिल्हा परिषद सदस्य होते, त्याच्यानंतर माझे वडील होते, आता मी आहे. काय कमवलं आयुष्यात? आम्ही फक्त चारित्र्य कमवलं आहे. चारित्र्य हे काही बाजारात भेटत नाही, त्या पिढ्यांचा वारसा आहे मला. आई मनगटात आणि मेंदूत ताकद आहे, राजकारणाचं काय होईल ते जाईल, त्यामुळं भविष्याची चिंता नाहीये. आहे ते आत्ता आणि ते जनतेसाठी. आज तुम्ही सातत्यपूर्ण पाहता, जनतेमध्ये वावरतो, रियाने पाहताय तुम्ही सध्या. यांचे दिमाग फडफडायला लागले की एवढे लोक यांच्या बरोबर कसे फाटो आम्हाला शिवतच नाही, शिवतो का माणसं? अशी सगळी परिस्थिती आहे. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ह्या तालुक्यासाठी
ಅಂತ. ಅದರಲ್ಲಿ ಪವಾರ್ ಸಾಹೇಬ್ ಬೋರ್ಡಿಲ್ಲ, ದಲಿತ ದಿಶಾ ದಾಖವ್ಯ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಮಾರ್ಗವರು ನೀ ಜನಾ. ಅದರಲ್ಲಿ ಅಜಿತ್ ದಾದಾ ಪವಾರ್ ಸಾಹೇಬ್ ವಿಶೇಷ ತಾಲೂಕ ಖಾನ್ಗಾವ್ ಅಸೇಲ್ ಹೆ ಬಾಕಿ ಧರ್ಮ ಅಸ್ತಿ ಈ ಸಗಳಿ ರಸ್ತೆ ಪೂಲ್ ಪಿಂಪರ್ ಕಲ್ಯಾಣ ಪೂಲ್ ತ್ಯಾ ದಿವಸಿ ಹೋತೆ ನಾ ತುಂಬ ಫೋನ್ ಲಾವಲಾ 2023 ತಾರೀಕ ಹೋಣ ಭಯ್ಯಾ ವಾವಡಾ ಉಠವತಾ ಕಶಾಸಾಠಿ ಕೋಕುಳ ಕಾಪುಲ್ ಹೋತೋಯ್ ನಾ ಮೀ ಸಾಂಗಲ್ ಮೀತ ಏಕೈ ಧರ್ಮ ಬಾಂಧಲೆ ಕಾಯ್ ಅಂತ ಮುಳಾ ತುರಂತ ಗಡಾಂಗ ವಿಚಾರತು ಪಣ ಪಾಣಿಚಿ ಕೈ ಅಡಚಣೆ 2 ವರ್ಷ ಅದೆ ಅಡಚಣೆ ನಾಯಿ ಉಂಟ ಜರ ಅಡಚಣೆ ನಾಯಿ ಧರ್ಮ ಬಾಂಧಲೆ ಮಳಾ ಪಾಣಿ ಕಸ ಜಿರವಾಯ್ತು ತಿ ಕಳತ ಮೀ ಆಪಲ್ಯಾ ಲೋಕಾನಿ ಸಾಂಗಿತ ಕಿ ಪಾಣಿ ಸೋಡೂನ್ ದೇತೋ सगळ्या सगळ्या आनंदानं चालले गुरे गोविंदात चालले. आता ह्या शहरासाठी साहेब त्या बसस्थानक सुशोभीकरण करायचं. आमचं बसस्थानक म्हणजे उकिरेलं आहे साहेब. आमची प्रवरा नदी इतकी सुंदर आहे हो, हा अकोल्या तालुक्यात सुंदर आहे. त्या अकोल्या तालुक्यानं संपूर्ण नगर जिल्ह्याची तहात भागवली. पण काल एक नेता काँग्रेसला मी नाव ठेवत त्या नेत्याला मी सांगतो, अरे माझ्या तालुक्यामध्ये संपूर्ण नगर जिल्ह्याची तहान भागवण्याची क्षमता आहे आणि तुम्ही सांगता की आमच्या आमच्याने तुम्हाला पाणी दिलं म्हणून शिवर पाणी देत आहे. हा लाचार बनवण्याचा धंदा बंद कर. जे तुम्ही मानताय ते चुकीचं मानताय म्हणून मी बोलतोय. मला जर मागचं बोलायला लावलं ना तुमच्या चेहऱ्यावरचे मुठे निघते. मी शपथ घेऊन सांगतो की मी कुणाचा आयुष्यामध्ये उपमर्द केला नाही आणि भविष्यातही करणार नाही. आदरणीय थोरात साहेब हे आदरणीयच आहेत, माझ्या वडीलच आली आहेत, परंतु त्यांच्यात माझ्या दरविरुद्ध लावून तुम्ही काहीतरी भांगड करायचं पाहत असाल तर ते गुणात सोडून काय चुकलंय माझ? नाही तुम्हाला प्रवेश दिला ना मी, काय नाही दिला वेळेला सांग सगळं हातात दोन होत कस. आणि मग गाडी हे चिडले यांनी धडाकाच लावलाय लहान ते डॉक्टर मध्ये आणि फरा साहेबांमध्ये जमलं असेल यांनी जाऊन सांगायचं. आता लोक म्हणजे फरा साहेबांबरोबर जमून जमून घ्या म्हणजे काय हात जोडणार सागरशी बोलणार. यांना जर यांनी ठरवलंच असेल तर मी लाचारच व्हावं तुम्हाला मंजूर. राजकारण हा काय माझा धंदा नाही साहेब, चालेल तोपर्यंत ज्या जोपर्यंत जी जनता मागे तोपर्यंत राहतात. जेव्हा लोक मुलीला बस खाणे बसतो. पण तुम्हाला मी एक विनंती करतो, आता निकाल आहे त्या 19 जानेवारी 18 जानेवारीला परत आपल्याला पुढचे 400 लागतो परत रंग. पण तोपर्यंत आता हे 13 च्या 13 सीटांसाठी 21 तारखेला मतदान करा. आपले 13 च्या 13 उमेदवार येत्या जानेवारीच नवीन वर्ष सुरू होणार. मला शुभेच्छा देणार ना तुम्ही नवीन वर्षाच्या. ह्या 21 तारखेला सगळ्यांनी जिथं घड्याळाचा अधिकृत उमेदवार आहे तिथं घड्याळासोबत 3 वार्ड आहेत, 1 नंबर 5 नंबर आणि 10 नंबर. तिथं शिवसेनेचा उमेदवार आहे, तिथं धनुष्यबाणासोबत बदलणार. आणि यांना परत एकदा राखून द्या ही जनता आदरणीय पवार साहेबांबरोबर आहे, आदरणीय उद्धव साहेबांबरोबर आहे आणि सामान्य किरण लहानचे बरोबर. ही जबाबदारी तुमची आहे. माय बापो लक्षात ठेवा, अकोल्यातील पाटील सध्या गजबजते, शेजारी पाजारी तुम्हाला आवाज बी येत असतील. सध्या एकच नाद आहे यांचा, तरुण पिढी बिघडवायची. एकदा का एक झाली
Tama yet bunu bunun amin bu. Diyan bula hesa bir sabırı ne ya? Diye tarunlarla bilgiler var ya niyale? Yani ya taluka di sanskuti varmadı ki niye? Yoksa sünger nötle la taluka pek ya da vikas nahi karta la. Ya sabırla zaga da kuva. Atla smashan bhumiçya avasta, bazar tarçya avasta, ya sabırla avasta bikret ay. Mi jahir nama dila. आपले वचननाम्यामध्ये सगळे आतापर्यंत दिलेला निधी आणि काय करायचे ते पण सांगितलंय तो 150 कोटीचा आहे परत वार्ता मृत्यू पुढच्या वेळेला घेणार तुम्हाला माहिती आहे का एक उमेदवाराचा पती भेटला मला त्याला म्हटलं अरे तुमचा जाहीरनामा वगैरे मला दाखवता का नाही म्हणे छापणार नाही म्हणे वार्ता तोच जाहीरनामा घेते तर पुढे उभं करते परत पाच वर्ष म्हणजे तुमच्या धास्तीनं त्यांनी जाहीरनामा छापला आता मी जो छापलाय त्याच्यात ते कमीत कमी इथून पुढे 50-60 कोटीचे कामं होतील हा मी शब्द देतो तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवा आदरणीय मुस्लिम साहेबांचं आपल्याला मनोगत ऐकायचं तुम्ही एवढ्या सगळ्या संख्येनं आला मनापासून आभार आणि तुमच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मी सतत जनतेच्या सेवेत राहील काम करत राहीन हा शब्द देतो आणि माझ्या वाणीला पूर्ण आनंद देतात जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद